सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे उद्याच्या भावी पिढीचे उत्तम युवा पिढी, सर्वांना नमस्कार. सावित्रीबाई फुले असं म्हणण्यापेक्षा क्रांतीज्योती, सावित्री आई या शब्दातच खरं त्यांची ओळख आहे. मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक समाजाची एक गरज असते, सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणेची गरज असते. आणि ती सुधारणा जर झाली त्या त्या काळामध्ये, तर तो समाज गतिमान होतो. आणि हा समाज गतिमान करण्यासाठी सावित्रीमाईने पुढाकार घेतला. प्रत्येक समाजाची गरज असते आणि ही गरज ओळखून त्या काळात ते अपत्य तयार झालं तरच समाज पुढे जातो. आणि यासाठी कार्य केलं ते सावित्रीबाईने. शिक्षणाची गरज ओळखली. शतक होतं 18वं. 18व्या शतकामध्ये स्त्रियांना पुढे येण्याची मुभा नव्हती, घराच्या बाहेर पडण्याची मुभा नव्हती, आणि तिथे ही माई स्वतः येऊन शिक्षणाची दारं उघडी करत होती. आणि त्या शिक्षणाच्या दारांनी आज अनेक महिलांनी अनेक उंच शिखर पादांकरात केलेली आहेत. पण ही टक्केवारी कमी. आज आपण कोणत्या शतकात आहोत? 20वं शतक निघून गेलं, 21वं शतक निघालं, पण ही टक्केवारी फार कमी आहे. आपण शिक्षण घेतलं म्हणजे काय नेमकं केलं याचा विचार करण्याची आज परत वेळ आली आहे. शिक्षणाची दारं खुले करताना सावित्री आईला जो झगडा करावा लागला तो फक्त डोळे मिटून एकदा इमॅजिनेशन करा. जी मुलगी आजही मैत्रीण कॉलेजला आली नाही किंवा मैत्रीण सोबत नाही म्हणून वर्गात येणं टाळते, दांड्या मारते, तेव्हा सावित्री आई एकटी ह्या कर्मठांमध्ये शिक्षण द्यायला जात होती. फक्त इमॅजिनेशन करा, सावित्री आई बाहेर निघाली कशी काय. क्रांती, सूर्य, ज्योतिबा फुले यांनी तिला पाठिंबा दिला, सपोर्ट केला. पण काय होतं माहितीये का त्यावेळेस शिक्षणाचं? असं म्हटलं जायचं, शिक्षण घेतलं मुलींनी आणि ते अक्षर गिरवली ना तर ती अक्षर तुमच्या ताटात आळ्या म्हणून पडतील, असं म्हटलं जायचं. मग सावित्रीबाई फुलेने विचारलं ज्योतिबांना, का हो खरंच अशा आळ्या होतात का? ते म्हणाले, बघ ना शिकून खरंच होतात की नाही तुला कळेल. अशा शिक्षणाच्या त्या आळ्या होऊन पडतात का हे तुला कळेल, पण तू जर अनुभवच घेतला नाही तर कसा समजेल. हे लोकांनी सांगितलेलं आहे. आणि मग पण आता हे शिकवणार कोण? तेव्हा शिक्षिका कोण आहे? तू हो म्हणे शिक्षिका, मग मला शिकवणार कोण? मी शिकवणार. आणि मग बकड गिरवलं, ज्योतिबांनी सावित्री आईला शिकवलं. आणि पहिली शिक्षिका सावित्री आई स्वतःची, स्वयंपूर्ण, पहिली संस्थापिका, पहिली शिक्षिका. आणि मग भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 ला शाळा सुरू करायची. ज्योतिबा फुले म्हणाले, आज शाळा सुरू करायची, मी पुढे जातो, मुलींना गोळा करून आणतो, रस्त्यात ज्या मुली भेटतील त्यांना गोळा करतो, तू ये मागून त्यांना शिकवायला. ज्योतिबा पुढे निघून गेले आणि सावित्री आई घराच्या बाहेर पडली. घराबाहेर पडली तशी काही टार्गेट मुलं होती. आता ती कोणती, कोणत्या धर्माची काय असतील इथे मी तो उद्धृत करत नाही. बादलीवर पाणी आणलं, सावित्री आईच्या अंगावर टाकलं. काय केलं असतो तुम्ही? आम्ही परत घरी गेलो असतो आणि परत बाहेर चालू नसतो, घाबरून बसलो असतो की नाही आतमध्ये. 18वं शतक होतं मुलींना, मुलांना आपल्या आईने जे कार्य केलं ना ते कार्य इतकं सोपं नव्हतं. बादलीवर पाणी आणलं, शेणाचे गोळे टाकले, एकाने तर दगड मारला सावित्री आईच्या कानाला लागला, रक्त बंबाळ कान. सावित्री आई तशा शाळेत गेल्या, मुली पाहिल्यासमोर आनंद वाटला, मुलींना गिरवायला सांगितली अक्षर, गिरवायला लागल्या, सावित्री आईच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. एका मुलीने विचारलं, का रडतेस ग आई? तुझ्या कानाला लागलंय म्हणून रडतेस? अगं नाही ग, तू जी अक्षर गिरवली आहेत ना ते पाहून माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले, ही माझी आई.
त्या काळात बाहुली नावाची एक मुलगी होती, तिला शिक्षण देण्यासाठी वडिलांनी तिला सोडलं शाळेमध्ये. कर्मठ्यांनी काय केलं असावं, तिला एक लाडू खायला दिला आणि लाडू मध्ये काचांचे तुकडे टाकले. अना छोटस बाळ ते खाऊ म्हटला की पटकन दुडदू जाणार, पटपट खाणार. आजही आपण पाहतो तो लाडू खाल्ला की तिने पटपट पटपट खाल्ला तो लाडू, आणि जशा त्या काचा पोटात गेल्या आतडी कातडे तुटले आणि ती मुलगी मृत्यू पावली. पहिला बळी स्त्री शिक्षणाचा ती बाहुली. हे बळी आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि आज आपण शिक्षण, आपण नेहमी म्हणतो सावित्री आई 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 होणं इतकं सोपं नाही बरं का. फक्त मुलांना जन्म दिला म्हणजे आई पण येत नाही हे लक्षात ठेवा. फक्त मुलांना जन्म दिला म्हणजे बाप पण येत नाही हे लक्षात ठेवा. आई होण्याचं सामर्थ्य खूप मोठं आहे, बाप होण्याचं सामर्थ्य खूप मोठं आहे. आज आपण म्हणतो विवाह झाला, लग्न झालं की लगेच घरचे म्हणतात आता पाळणा हलला पाहिजे. अरे पाळणा हलताना हे लक्षात घ्या, ज्यांना आई बाप व्हायचंय ते सक्षम आहेत का त्या मुलाला वाढवायला? त्यांच्याकडे विवेकांचा विचार आहे का त्याला नागरिक म्हणून सक्षम करण्यासाठी? ते स्वतः आधी सक्षम आहेत का? तरच त्यांना मूल जन्माला घालण्याचा अधिकार आहे. आई पण होणं बाप पण होणं इतकं सोपं नसतं. आणि आज आपण बघतो लोकसंख्या वाढलीये पण देशाचा विकास तितका झाला नाहीये, विवेक बुद्धी तितकी नाहीये, विचारांची कास धरली जात नाहीये आणि म्हणून आम्ही अजून खूप मागे आहोत. पुढालेलं पण आपलं दिसतं पण ते टक्केवारीत आहे हे लक्षात घ्या. शिक्षणाचा खरा अर्थ आपल्याला समजतोय का? शिक्षण म्हणजे पुढे नेणं, हा अर्थ आहे एज्युकेट, एडू, पुढे नेणं, त्याला वाढवणं. मग आपण काय शिकतो? सावित्री आईने त्या काळामध्ये दगड खाल्ली, शेण अंगावर झेलून घेतलं आणि शिक्षणाचा पाया रोवला. आणि आज आम्ही काय शिकलो हा विचार आपण केला पाहिजे. शिक्षणाचा आणि जगण्याचा संदर्भ आम्ही लावतोय का? मला माहितीये तो संदर्भ लावायला गेला तर तुम्हाला वाईट टाकलं जाणार. पण जी माई माझी शिक्षणासाठी एवढ्या खस्ता खाते, आज आम्ही वाईट टाकलं गेलं तर काय फरक पडत नाही. पण आपण घाबरट इतके आहोत, इतके घाबरट आहोत की शिक्षणाचा आणि जगण्याचा संबंध लावत नाही. शिक्षण फक्त नोकरी मिळण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी आपण शिक्षण घेतो. एका विद्यार्थिनी तर मला मागे सांगितलं होतं, शिक्षण का घेतेस ग, वर्गात विचारलं, तिने सांगितलं चांगला नवरा मिळावा म्हणून. ही पिढी जर असे उत्तर देत असतील आणि शिक्षण, मला माहितीये तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण म्हणत असतील लग्न जमत नाही तोपर्यंत शिक, एम ए झाली तर किमान पुढच्या शिक्षणाचा नवरा मिळेल, तू काहीतरी करावं, तुझं काहीतरी नेतृत्व असावं, तुझं काहीतरी कर्तृत्व असावं, असा विचार किती पालक आज करतात आणि किती मुलं मुली करतात. पुढे चांगला नवरा मिळणार नाही, तुझं लग्न लावून दे. किती मुली आहेत फर्स्ट इयरला येतात विवाह झालेल्या, वर्गामध्ये झोपा काढतात, घरी पहाटे उठून काम करून येतात, सपोर्ट नाहीये कुणाचा म्हणून रडत बसतात. आज 21व्या शतकामध्ये 22व्या शतकामध्ये ही पिढी आपल्या समोर आहे. मग सावित्री आईला पुन्हा 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 का सांगावं लागतं? 18व्या शतकामधलं हे कार्य पुन्हा पुन्हा का सांगावं लागतं? इतकं सोपं नव्हतं हे कार्य. आणि आज आपल्याला तो वारसा पुढे न्यायचा आहे. आणि आज आम्ही कोणत्या विचारांची कास धरतो आहोत? कर्मठ विचार, दैववादी, अंधश्रद्धा, भोळेपणा, भेकळपणा आणि पळपुटेपणा, हे मी जाणीवपूर्वक म्हणते आहे. मी एखाद्या देवाला कास मरेल, मला भीती वाटते माझं अपयश माझ्यावर नको यायला, माझं नशीब नव्हतं, माझं भाग्य नव्हतं, या शब्दामध्ये आपण अडकून बसलो आहोत. अगदी गीतेमध्ये कृष्णाने पण सांगितलं, नशीब आणि भाग्य काय आहे तर ते तुमचे प्रयत्न आहेत. त्याला नशीब म्हणायचं, नशीब हा शब्दच खोटा तसा, माझे प्रयत्न हेच खरे. त्यामुळे हा विचार बदलणं आवश्यक आहे. शिक्षणाकडे त्या डोळ्याच्या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे तर आपण एक समृद्ध समाज तयार करू. नेहमी असं म्हटलं जातं, अरे मुलींनी बाहेर पडू नये, समाजाची भीती आहे तिला. कोणता समाज, ज्या समाजाची ती घटक आहे त्या समाजाची भीती,
मग कोण कमी पडलं हा समाज घडवायला? माता पिता कमी पडले, शिक्षक कमी पडले, कुटुंब कमी पडलं, सवंगडी कमी पडले का? हा विचार आपण केला पाहिजे. तो समर्थ समाज मी कसा पुढे करेल, मी समाजाचा एक भाग आहे, हा विचार प्रत्येकाने व्हायला पाहिजे. कोणतीही माता भगिनी जाताना मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास तिच्या वर्ग मित्राने, तिच्या भावाने, तिच्या वडिलांनी तिला दिला पाहिजे. तिला का भीती वाटावी? असा भित्रा समाज सावित्रीबाईंना अपेक्षित नव्हता. शिक्षण देणं म्हणजे अबकडे शिकणं नव्हे. ज्याला वाचता येतं, लिहिता येतं, तो म्हणजे शिक्षित नाही, तर जो विवेक बुद्धीने विचार करतो तो शिक्षित असतो. विचार आपण म्हणतो ना, विचार करा, पण त्या विचाराला पण एक दिशा असावी लागते. विचार कसा? कारण प्रत्येक कृती मागे आपला आधी विचार असतो आणि मग ती कृती असते. आणि आपण काय म्हणतो, माझ्याकडनं कुणीतरी करून घेतलं आणि हे माझ्या दैवातच लिहिलं होतं, माझ्या नशिबातच लिहिलं होतं. अरे पण ती कृती केलीस ना, ती कृती करण्याआधी विचार केलास ना, मग तो विचारच चुकीचा असेल तर चुकीचं होणार ना. म्हणून तो विचारच आधी योग्य असला पाहिजे, विवेकाची कास धरणारा विचार असला पाहिजे, बुद्धिनिष्ठ विचार असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारले पाहिजे आपण, मी ही कृती करतोय तर का करतोय. मुलींनीही आणि मुलांनीही गरज आहे. मुलगा मुलगी हा भेदच नाही हो, आपण माणूस आहोत आणि नंतर ह्या दोन गोष्टी आहेत. माणूस ही जात आहे आणि त्यातले हे दोन वर्ग आहेत. पण तो भेद इतका केलेला आहे. शिक्षणाचा अर्थ बघा, महिलेनं मंगळसूत्र घातलं की तिचं लग्न झालं. कोणता पुरुष मंगळसूत्र घालून फिरतो? महिलेकडे बघा, कपाळावर बिंदी, डोक्याला टिकली, हातात बांगड्या, पायात पैंजण, मंगळसूत्र बांधून टाकले नुसतं तिला ह्या सगळ्या आभूषणाने. कोणता पुरुष बांधला गेलाय? का नाही विचार करत हा? आणि हे का बांधलं याचाही नीट विचार करा. गळ्यात मंगळसूत्र असलं की ती जास्त सुरक्षित होते म्हणे. मग तिच्या मागे इतर समाज वाईट नजरेने बघत नाही, पण मी आधी माझ्या भगिनीला, माझ्या मुलीला आणि मी स्वतःला इतकं सक्षम करेल की वाईट नजर ते डोळे माझ्यामध्ये फोडून टाकण्याची क्षमता आली पाहिजे. त्या मंगळसूत्राची गरज नाही लागली पाहिजे माझं संरक्षण म्हणून घालण्याची. बांगड्या घालायच्या कर्मट प्रथा होत्या. बायका म्हणजे सत्ता गाजवणारं एक साधन होतं. मग ती बाई घरात काम करतीये, ती घरातच आहे, हे बांगड्याच्या आवाजाने कळायचं थोरा मोठ्यांना. जोडवी घालायची मोठी मोठी पायात, माहितीये ती का घालायची? तुम्ही घरातून कुठे जात आहात का, लपून छपून हे कळावं दुसऱ्यांना, तो आवाज यावा त्याचा. आणि सांगितलं काय त्याला, हे शास्त्रीय आहे बरं का सगळं, तिचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर व्हायला पाहिजे म्हणून ती जोडवी घातली पाहिजे. का पोराला ब्लड सर्क्युलेशन नसतं का? मग त्याला पण घाला. तिला आई व्हायचं असतं ना, ते ब्लड इट्स अ सायंटिफिक टर्म. मग ब्लड सर्क्युलेशन सगळ्यांना पाहिजे, ती या भूषण पुरुष आणि स्त्रिया सगळ्यांच्या अंगावर पाहिजे. शिक्षणाचा अर्थ लावायला शिका. सावित्री आईने बंडखोरी केली तशी अन्यायाच्या विरोधात बंडखोरी करायला शिका. शेणाने मारलं, पाणीची बादली ओतली म्हणून सावित्री आई घरात नाही बसली. हा विचार आपण करायला पाहिजे. मग मला लोक नावं ठेवतील म्हणून मी असंच विशिष्ट वागायला पाहिजे का लोकांसाठी? ते कोण आहेत, कोणता विचार आहे त्यांच्याकडे, कोणता आदर्श आहे, कोणती विवेक बुद्धी आहे जे सांगतायत त्यांच्याकडे? जर हे सगळं असतं तर त्यांनी अशी बंधनच टाकली नसती तुमच्यावर. त्यामुळे कोणाचा आदर्श आणि कोणाची आपल्या समोर प्रतिमा उभी करायची आहे हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. आणि एक नवीन ओळख सावित्री आईला का आपण आज ओळखतो? नवीन काहीतरी वेगळं कार्य केलंय ना सावित्री आईनी. सुरुवात झाली सावित्री आईपासून. त्यावेळेस एकटी होती, एकटी होती ती, कोणी नव्हतं तिच्या सोबत. नंतर फातिमा दीदीला नंतर तिने शिक्षिका वगैरे केलं, पण तिने विचार केला असता की मी एकटी आहे आणि हा समाज मला काय म्हणेल, तर आज मी तुमच्या समोर हे स्पीच देऊ शकले नसते.
सावित्री आईच्या त्या कार्याचं, त्या कष्टाचं यश म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. आणि हीच खरी आदरांजली सावित्री आईला आहे की आजची पिढी अशा पद्धतीने समृद्ध होते आहे. त्यामुळे सावित्री आणि केलेल्या कार्याचा पाढा मी तुमच्या समोर वाचणार नाही, तो आपण शाळामध्ये महाविद्यालयामध्ये अनेक व्याख्यात तुम्हाला सांगतातच. पण या कार्यातून पुढे जाऊन मला काय घ्यायचं आहे, मला ज्योतिबा होता येणार आहे का, मला सावित्री होता येणार आहे का, पुढच्या शिक्षणाची कास मला करता येणार आहे का, समाज परिवर्तन मला करता येणार आहे का, त्याआधी माझ्यातलं परिवर्तन मला कसं आणता येईल हे मला पाहिलं पाहिजे. मी प्रचंड वाचन केलं पाहिजे, बुद्धिनिष्ठ वाचन. वाचन कोणतं म्हणते मी लक्षात घ्या, शाहू, गांधी, फुले, आंबेडकर हे वाचन. वाचन हे नाही की तुम्ही पोथ्याला पोथ्या वाचल्या आणि पाठ केल्या काय मिळणार आहे त्यातनं. असा कोणताही देव देवता नाही की त्या पोथ्या वाचल्या तुम्ही आणि तुम्हाला प्रसन्न झाला आणि तुमचं आयुष्य बदलून गेलं. आयुष्य हे आपणच बदलत असो. सावित्री आईने पोथ्या वाचल्या असत्या तर ती घराबाहेर पडली असती का? सावित्री आईने उपस्तपच व्रतवय केले असते तर ती क्रांती ज्योती झाली असती का? याचाही विचार करा. आजचा समाज आज बदलण्याची गरज आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर धार्मिक कर्मकांडाचा सुळसुळा झालाय. नुसता टीव्हीवर बघितलं तर त्या कर्मकांडांच्या भरलेल्या सिरियलला टीआरपी मोठा आणि सावित्री आईच्या वरती सिरियल, शाहू फुलेंवरती सिरियल असेल तर त्याचा टीआरपी कमी म्हणून त्या बंद कराव्या लागतात. ही शोकांतिका आहे आजच्या समाजाची. समाजाला जे हवं ते देण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असतात पण समाजाला काय द्यायला नको म्हणजे समाज विकसित होईल याचा विचार कोणीच करत नाही. समाज मन बदलवून टाकणं, त्याला विकासाच्या मार्गाकडे नेणं हा विचार देखील कोणी करत नाही. दैववादाकडे आपण जात आहोत की आपण शास्त्रीय शुद्ध विचारांची कास धरत आहोत हा विचार आपण केला पाहिजे. नाही म्हणायला शिकलं पाहिजे. ज्या काही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत आणि जे विचार तुमच्यावर लादले जातात त्याला नाही म्हणायला शिका. यातला तुमचा विकास होणार आहे. मी कोणाचं मन धरण्यासाठी जन्माला आलेलं नाही तर मी मला समृद्ध करण्यासाठी जन्माला आलेला आहे आणि हा एकच जन्म आहे, पुन्हा पुन्हा नाही. त्यामुळे मी कुणाच्या बंधनात राहायचंय का? कारण समाज काय सांगतो बघा. मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका आहे. इट्स ओनली पॉवर रिलेशन्स, ओनली पॉवर रिलेशन. हे फक्त सत्ता संबंध आहे. मग ते धर्माने टाकलेले असू दे, तुमच्या मोठ्याने टाकलेले असू दे, ते फक्त सत्ता संबंध आहेत. आणि मग अशा कोणत्या सत्तेचा आपण बळी पडायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व आपण कसं फुलवायचं हे आपण ठरवलं पाहिजे. त्यामुळे सावित्री आणि त्या काळात ज्या पिढी ज्या पद्धती होत्या, जे कर्मठपणा होता त्याला सोडून दिलं ना. स्त्रियांना मुलींना शिकवलंच नाही पाहिजे, त्यांच्या ताटात अन्नात आळ्या पडतील त्या शिकल्या तर. हा कर्मठपणा होता. त्या कर्मठपणा विरुद्ध, या रूढी विरुद्ध, अनिष्ट रूढी विरुद्ध ती पेटून उठली. आपण आत्ताही का नाही पेटत? अशिक्षित असतानाही ती पेटली, ती क्रांती ज्योत झाली आणि आम्ही साधी पणती मेणबत्ती होऊ शकत नाही. आई काय म्हणेल, बाबा काय म्हणेल, आजोबा काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील याचा विचार करण्यातच आपण आपलं आयुष्य घालवायचंय का? नाही, माझं काही नाही चालत बरं का, पण इतरांसाठी. मुलं हुंडा घेतात का रे बाबा तुला कुठे भीक लागली होती? नाही, माझं काही नव्हतं पण माझ्या आई वडिलांच्या पुढे मला जाता येत नव्हतं. आग लाव तुझ्या डिग्रीला, तुला जर तुझे विचार आणि तुझं जग संपन्न करता येत नसेल तर. आणि मुलीने सुद्धा हे अनिष्ट रूढी परंपरा, जो हुंडा घेईल त्याच्याशी लग्नच करणार नाही. लग्न म्हणजे आयुष्य नाही. मी तर असं म्हणते, शिक्षण सोडून ज्यांचं लग्न झालं आयुष्य थांबलं. हे थांबवायचंय की पुढे न्यायचंय हा विचार आपण केला पाहिजे. समाज हा खूप मोठा शब्द आहे आणि त्या समाजामध्ये मी कसं राहणार, माझा आचार विचार कसा असणार हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही आता बघा व्हायरल काय होतं,
धार्मिक कर्मकांड इतकं व्हायरल होतं, इतकं व्हायरल होतंय, आणि प्रत्येक कोणताही राजकारणी सत्ताधारी हा धर्माचा आधार घेऊन सत्तेवर येत असतो. मला कोणत्या सत्तेला नावं ठेवायचं नाही, पण इतिहास हे सांगतो, इतिहास हे सांगतो. मग त्या इतिहासामध्ये आपल्याला असं फरफटत जायचंय की आपला स्वतःचा एक उज्ज्वल आणि उत्तम इतिहास घडवायचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे शिक्षणाचा अर्थ लावायला शिका. मी का शिकतोय, कशासाठी शिकतोय आणि मला काय करायचंय पुढे जाऊन हे बघा. जीवित जीवित आपलं जे आहे रोजचं अन्न वस्त्र निवारा हे मिळवण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे, स्किलची गरज आहे. तो एक शिक्षणाचा भाग असू शकेल, पण माणूस म्हणून मी अधिक संपन्न कसा होईल ही पण शिक्षणातूनच येणारे भाग आहे. तर तसं आपण बनणार आहोत का याचा विचार आज आपण केला पाहिजे, कारण आज वाढदिवस आहे आपल्या आईचा, जिने आपल्याला इथपर्यंत आणलंय, ह्या मार्गापर्यंत आणलंय. बहुजनांना शिक्षण नव्हतंच, एका विशिष्ट वर्गाने शिक्षण घेतलं, तो वर्ग फार पुढे निघून गेला मित्रांनो. तिसरी चौथी पिढी त्यांची नोकरीत आहे, तो वर्ग आजही सत्ताधारी आणि प्रबळ आहे, सक्षम आहे. आणि आपली पहिली दुसरी पिढी इथे आहे, आपण त्यांच्यापेक्षा खूप भाग आहोत, पण पल्ला गाठायचा आहे, पण पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे धावायचं आहे आपल्या स्वतःच्या सक्षमीकरणासाठी, आपल्या स्वतःच्या विवेक बुद्धीसाठी. मी सावित्री आईंवरती एक कविता केली आहे, माझी स्वरचित्या ढापलेली नाहीये, लक्षात घ्या. ती मी तुमच्या पुढे म्हणून दाखवते. 27/12/23 ला संध्याकाळी 8 मी ही कविता केलेली आहे. सावित्री आई तू कार्य केले मनभर, सावित्री आई तू कार्य केले मनभर, पण ह्या पिढीने लक्षात ठेवलं तनभर. वट सावित्री हरतालिका गुरुवारचे व्रत यातच अडकल्या का तुझ्या लेखी, वट सावित्री हरतालिका गुरुवारचे व्रत यातच अडकल्या का तुझ्या लेखी. तू हवी होतीस, तू हवी होतीस छडी घेऊन सर्वांच्या मागे, शिक्षणाचे बीज रोवले शिक्षणही घेतले या लेखींनी, शिक्षणाचे बीज रोवले शिक्षणही घेतले या लेखींनी, पण विचारांनी, पण विचारांनी मात्र दैववादीच राहिल्या ग, आणि कर्मकांडांच्या नादी लागून आयुष्यच गमावून बसल्या, आणि कर्मकांडांच्या नादी लागून आयुष्यच गमावून बसल्या. फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षित नाही हे कधी कळणार ग यांना, फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षित नाही हे कधी कळणार ग यांना. ज्यांनी वसा घेतला पुरोगामित्वाचा, ज्यांनी वसा घेतला पुरोगामित्वाचा, त्या गेल्या पुढे निघून दुर्लक्ष करीत प्रतिगामी छळ छावणीला, त्या गेल्या पुढे निघून दुर्लक्ष करीत प्रतिगामी छळ छावणीला. पण ही टक्केवारी कमीच, पण ही टक्केवारी कमीच. म्हणून तू हवी होतीस, म्हणून तू हवी होतीस शिक्षणाचा खरा अर्थ सांगायला. आधुनिकतेचा अर्थ म्हणजे पाश्चिमात्य राहणी आणि खाणं नव्हे, आधुनिकतेचा अर्थ म्हणजे पाश्चिमात्य राहणी आणि खाणं नव्हे हे सांगितले असते कान धरून. स्वतःची ओळख निर्माण करण्यातच खरी आधुनिकता असते हे पटवले असते छडी मारून मारून, स्वतःची ओळख करण्यातच खरी आधुनिकता असते हे पटवले असते छडी मारून. म्हणूनच सावित्री आई तू होती, तू हवी होतीस अजून, तू हवी होतीस अजून. धन्यवाद.